नमस्कार. आपण व्हॅक्युम क्लिनर हे नाटक आताच बघितलेले आणि त्याच्यामधले कलाकार आपल्या सोबत आहेत. सो मला काही क्वेश्चन्स विचारायचे तुम्हाला. ह्या नाटकामध्ये अशोक मामा म्हणजेच अशोक सराफ आणि निर्मिती ताई ह्यांचा सहभाग होता आणि व्हॅक्युम क्लिनर हे नाटकाचं नाव आहे. सो तुम्हाला ह्या नाटकामध्ये त्यांच्यासोबत काम करताना काय अनुभव आला? बेसिकली अशोक मामा हे स्वतः एक मोठे लेजंड आहेत, हे जगजा आहे, त्याच्यात काय वेगळं म्हणून सांगायचं. निर्मिती ताई ह्या सुद्धा यु नो एक वेगळीच त्यांची स्कूल आहे, राईट? म्हणजे आमच्यासाठी हे नवीन कलाकारांसाठी जस्ट लाईक अवर युनिव्हर्सिटी फंड्स, म्हणजे आम्ही का एक शिक्षण प्रणालीतून बाहेर पडून आता एक वेगळ्या शिक्षण प्रणालीत आलो. बरोबर. टीचर्स फंड्स, त्यांचा सहभाग म्हणजे असा आहे की ज्या वेळेला आम्हाला कळलं गेलं की आम्ही आम्हाला कास्ट केलं गेलं ऑपोजिट टू मामा अँड तेव्हा म्हणजे आमच्यासाठी अगदी आकाश येणार होतं आणि आम्ही जे काही करायचो ते म्हणजे ज्या त्यांच्या समोर ते म्हणजे अगदी फिकं वाटायचं पण ते आम्हाला वेळोवेळी गाईड करायचे. अँड आर द लिजंड्स, त्यामुळे आता आम्ही त्याच्या पलीकडे अजून काय पाहिजे आम्हाला ते असं. सो मला प्रश्न तुला विचारायचा स्पेसिफिकली की तू आमच्यासारखाच आहेस म्हणजे आमच्या वयाचा आहेस. सो मला तुला एक प्रश्न विचारायचा की हे जे नाटक आहे हे नाटक एका अशा लोकांसाठी की जे नॉर्मली म्हणजे ज्यांचं वय जास्त किंवा एका त्यांच्यामध्ये व्हॅक्युम तयार झाली आहे, राईट? सो त्या वय लोकातल्या लोकांसाठी हे नाटक आपण म्हणू शकतो असं, पण तरी सुद्धा प्रेक्षकांसाठी हे नाटक आपण जसं की आम्ही बघितलं आम्हाला कळलं नाटक, पण येणाऱ्या नवीन प्रेक्षकांसाठी त्यांनी नाटक का बघावं त्याच्याबद्दल तुझे काय व्ह्यूज आहे ते मला जाणून घ्यायचे. मी सर्वप्रथम थोडस करेक्ट करेन, कारण का जसं तुम्ही म्हणालात की एक स्पेसिफिक वयासाठी, तर मला असं वाटत नाही की स्पेसिफिक एज ग्रुप साठी, कारण का जसं आई बाबा यांच्यामध्ये आपण भांडणं बघतो तर ती त्यांच्यामध्येच होतात, पण ते बघण्यासाठी आपण मुलं पण असतो. तर हे जर मुलांनी पण बघितलं तर ते आपल्याला एकंदरीत ते रिलेट होणार असेल. तर मग ताई जसं मगाशी म्हणाले की बुजुर्गांनी केलेलं नव्या मुलांसाठी डेफिनेशन असू शकते की बुजुर्गांनी गेलेलं नव्या मुलांसाठी नाटक. सो दुसरा प्रश्न असा होता की जो तो डान्स परफॉर्मन्स त्याच्यामध्ये होता, एक डान्सला आपण एक कथेला पुढे नेणारं माध्यम सुद्धा म्हणू शकतो, राईट? सो हा डान्स फुलवाल्यांनी केलेला, राईट? सो हा तुला काही वेगळा अनुभव वाटला का? कारण तू एक चांगला त्याच्यातून दिसत होतं की तू चांगला डान्स परफॉर्मर आहेस, पण तुला याच्यातून काही वेगळा अनुभव आला का? सर्वप्रथम तर फुलवा कामकर ताईंनी बसवला हा डान्स, तर माझी पहिलीच वेळ होती फुलवा ताईंसोबत काम करायची आणि हा जो फॉर्म आहे कंटेम्पररी हा मी पहिल्यांदाच केलाय. माझी बेसिकली स्टाईल वेगळी आहे, मी पॉपिंग किंवा हिपहॉप वेस्टर्न स्टाईल जास्त करतो, तर ही टोटली स्टाईल माझ्यासाठी वेगळी होती. तर एक मोठं चॅलेंजर पण असं म्हणू शकतो तो माझ्यासाठी होता आणि चिन्मय दादावरती पण ती जबाबदारी होती की असा एक मुलगा कास्ट करायचा आहे ज्याला ऍक्ट पण करता आणि डान्स पण करता, तर हा माझ्यासाठी खूप मोठा चॅलेंज होता की डिरेक्टरने जे आपल्याला इन्स्ट्रक्शन सांगितले तर त्यावरती आपण तो पात्र कसा करतो, तर ह्याच्यावरती माझी पण मेहनत होती, फुलवाताईंनी पण छान कोरिओग्राफी केली आणि एकंदरीत हा प्रोडक्टच एक असा आहे म्हणजे लीलच असा आहे. तर मग ते ऍक्टरला पण खूप जास्त हेल्प होते ते इमोट करायला, ते गाणं पण त्याच सिच्युएशनला येतं ज्या सिच्युएशनला आता मी काही ते उलगडू नाही शकत जास्त, ह्याच्यासाठी प्रेक्षकांना हे नाटक बघणं गरजेचं आहे. मला तिसरा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की ह्याच्यामध्ये मुलींविषयी लेडीजविषयी जे प्रॉब्लेम्स असतात ते खूप सार्कास्टिकली आणि एकदा म्हणजे खेळीमेळीमध्ये ते मांडण्यात आले. सो तुमचा व्ह्यू काय की ह्याच्यासाठी? मला असं वाटतं म्हणूनच कदाचित पुण्याच्या प्रेक्षकांना सार्कास्टिकली नाही आहे पण कुठेतरी ती गोष्ट लाईटली मांडता येईल यासाठी तो सार्कॅझम आहे, कारण त्या सगळ्या गोष्टींना खूप डेप्थ आहे. आजकालच्या महिला किंवा आजकालच्या स्त्रिया जे प्रॉब्लेम फेस करतात ते सांगण्यासाठी प्रत्येक वेळेला सिरियस होऊन सांगण्याची गरज नाही, त्याच्यासाठी तो एक ह्युमर ठेवला आहे. आणि इट्स नॉट अन आउट अँड आउट कॉमेडी प्ले, इट हॅज एव्हरीथिंग आणि एक असं परिपूर्ण असं हे नाटक आहे, टोटल एंटरटेनमेंट आहे, कारण त्याचा डान्स आहे, अभिनय आहे आणि सगळ्यात मोठी ट्रीट आहे वॉचिंग अशोक मामा अँड निर्मिती ताई परफॉर्म टुगेदर. आणि लाईक ही सेड की जसं तू म्हणालास की याच्यात फक्त स्त्रियांविषयीचं भाष्य केलेलं नाहीये, पण पुरुषांना पण असलेले काही प्रॉब्लेम्स असतात की ज्या वेळेला आपली बायको खूप शॉपिंग करत असते तेव्हा त्याला म्हणाला त्रास नाही, इट्स फन, इट्स अ व्हेरी नाईस लाईट, नॉट ॲब्सोल्युटली कॉमेडी प्ले पण डेफिनेटली सिच्युएशनल कॉमेडी. जसं सागर म्हणाला तसं
की अशोक मामा आणि निर्मिती ताई आजही तितक्याच कमिटमेंटनी स्टेजवर जात असतात. कारण आजही आमच्या जागी खरं तर पहिलं दुसरं नाटक आहे, पण त्यांच्यासाठी पण ते पहिलंच नाटक आहे असं आपल्याला कधीतरी वाटू लागतं. इतकं ते मेहनत घेत असतात या वयात या पोझिशन मध्ये आल्यावर सुद्धा, ऍज इफ की आपण ज्याला पहिल्या नाटकाची जी तयारी असते जी आपण नवीन नवीन असल्याचे असतं ते त्यांच्यात आजही दिसतं. नॉट जस्ट एज बट एक्सपिरियन्स वाईज पण त्यांचा इतका दांडगा अनुभव आहे, पण तरीही आज ते तितक्याच कमिटमेंटनी काम करतात हे बघून. एवढ्या मोठ्या नटश्रेष्ठ लोकांसोबत तुम्हाला काम करायला मिळालं त्याबद्दल तुमचे खरंच खूप अभिनंदन. थँक्यू सो मच आम्हाला तुमचा वेळ दिल्याबद्दल. आणि पुणेकरांनो, नॉट ओनली पुणेकरांनी, मला असं वाटतं की हे नाटक सगळ्यांच्या एज ग्रुप साठी आहे. आणि आज तुम्ही बघितलंच कदाचित, आजचा प्रेक्षकही अप्रतिम प्रेक्षक होता पुण्याचा, आणि त्यात विविध एज ग्रुप जे लोक बसलेले आहेत प्रत्येकाने आय थिंक इतकंच एन्जॉय केलं. आम्हाला तसा रिस्पॉन्स आला त्यामुळे आम्हाला माहिती आहे. मित्रांनो, मलाही तुम्हाला हेच सांगायचंय, हे कुठल्या एज साठी रिस्ट्रिक्ट नाहीये किंवा कुठल्या भाषेसाठीही रिस्ट्रिक्ट नाहीये. तुम्ही हे नाटक निश्चित बघू शकता आणि खूप खूप चांगली ट्रीट आहे तुमच्यासाठी. सो हे नाटक तुम्ही निश्चित बघा आणि याचा भरपूर आनंद घ्या. थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू.